हॅलो फ्रेंड्स वेलकम टू तिजारे कोचिंग क्लासेस अगोदरच्या भागात आपण बघितलं होतं की कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कम्पॅरिझन मीन्स लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल दोन जर रॅशनल नंबर दिले असतील तर त्यांच्यामधलं जे रिलेशन कसं काढायचं हे आपण बघितलं तर आजच्या भागात आपण बघू डेसिमाला रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर आपण पाहिलेला आहे की यम मोबा यांच्या फॉर्ममध्ये नंबर असतो यम अपॉन यांच्या फॉर्ममध्ये म्हणजेच न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अशा फॉर्ममध्ये तो रॅशनल नंबर असतो तर याचं आपल्याला निश्चितच डेसिमल फॉर्म काढता येईल आता आपण सुरुवातीला एक प्रॉब्लेम घेऊ थ्री अपॉन टू हा काय एक रॅशनल नंबर आहे याचा आपल्याला डेसिमल फॉर्म काढायचा आहे पण थ्री डिवायडेड बाय टू घेऊ थ्री डिवायडेड बाय टू थ्री मिन्स थ्री पॉईंट झिरो 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 आपण लिहू शकतो काईल पहिला भाग किती जाईल टू वन जा टू रिमाइंडर इज वन नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतरचा झिरो आपण खाली घेऊ म्हणजेच या ठिकाणी डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल मग काईल टू फायव्ह जा टेन टू फायव्ह जा या ठिकाणी आपली डिवायडेशनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे म्हणजे काय झालं आहे टर्मिनेट झालेली आहे डिवायडेशनची प्रोसेस टर्मिनेटेड या ठिकाणी ॲन्सर किती आपल्याला वन पॉईंट फाईव्ह नंतर आपण दुसरं उदाहरण घेऊया टू अपॉन थ्री टू अपॉन मीन्स डिवायडेड बाय थ्री टू मीन्स टू पॉईंट झिरो 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 आपण लिहू शकतो आता या ठिकाणी थ्री थ्री हा टूपेक्षा मोठा आहे म्हणजे पहिला आपला भाग जाईल झिरोचा मीन्स टू मायनस झिरो मीन्स टू नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतरचं आपण झिरो खाली घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉईंट द्यावा लागेल नंतर कितीचा भाग भाग जाईल थ्री सिक्स झार एटीन थ्री सिक्स झार एटीन रिमाइंडर इज टू आणखी ठिकाणी आपण झिरो खाली घेऊया पुन्हा भाग जाईल थ्री सिक्स झार एटीन अगेन रिमाइंडर इज टू म्हणजे या ठिकाणी आपला डिवायडेशनची प्रोसेस थांबलेली नाही आहे आपण कितीही वेळ जरी करत बसू तर या ठिकाणी सिक्स सिक्स हे आपले रिपीट होतील म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे डिवायडेशनची प्रोसेस नॉन टर्मिनेटेड झालेली आहे रिपीट झालेली आहे म्हणजेच याला आपण रिकरिंग असं सुद्धा म्हणतो आणि हा काय झाला रिकरिंग डेसिमल फॉर्म झालेला आहे या ठिकाणी सिक्स सिक्स रिपीट होत आहे म्हणजेच आता पहा टू अपॉन थ्री याचा आन्सर किती आला आहे आपला झिरो पॉईंट सिक्स 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 आणि हे रिपीट होत आहे सिक्स सिक्स तर आपण हे या ठिकाणी आपण कसे लिहू शकतो शॉर्टमध्ये जर लिहायचं असेल तर झिरो पॉईंट सिक्स आणि सिक्स रिपीट होत आहे म्हणून सिक्सवर आपण एक डॉट देऊया नंतर आपण थर्ड प्रॉब्लेम बघू कोणता आहे थर्ड प्रॉब्लेम फोर अपॉन थ्री डिवायडेड बाय थ्री फोर मीन्स फोर पॉईंट झिरो झिरो जीर। पहिला बाकी जाईल थ्री वनचा थ्री रिमाइंडर इज वन नंतर डेसिमल पॉईंट नंतरचा झिरो आपण खाली घेत आहे म्हणजे क्वेश्चनच्या ठिकाणी ॲन्सरच्या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉईंट द्यावा लागेल नंतर कितीचा भाग जाईल थ्री थ्री झार नाईन रिमाइंडर इज वन पुन्हा झिरो घेऊया पुन्हा थ्री थ्री झार नाईन प या ठिकाणी थ्री थ्री आपला पीठ होत आहे मीन्स दिस इज नॉन टर्मिनेटेड या ठिकाणी आपली डिवायडेशनची प्रोसेस थांबत नाही आहे तर ही कंटिन्यू सुरू राहील म्हणजे असं ॲन्सर काय झालं फोर अपॉन थ्री इक्वल टू काय आलं आहे आपलं वन पॉईंट थ्री 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 रिपीट होत आहे म्हणजेच वन पॉईंट कोणता डिजिट रिपीट होत आहे थ्री डिजिट थ्री नंबर थ्री हा डिजिट आपला रिपीट होत आहे थ्री हा नंबर रिपीट होत आहे म्हणजेच आपल्याला वन पॉईंट थ्रीच्या डोक्यावर डॉट द्यावा लागेल नंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू थ्री अपॉन फोर थ्री डिवायडेड बाय फोर निश्चितच थ्री मिन्स थ्री पॉईंट झिरो 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 थ्री हा फोर हा थ्रीपेक्षा मोठा आहे म्हणजे पहिला आपण पहिल्यांदा झिरोचा भाग देऊया नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतरचा झिरो खाली घेतला म्हणून डेसिमल पॉईंट आता कितीचा भाग जाईल सेवन जार ट्वेंटी एट रिमेंडर इज टू पुन्हा झिरो खाली घेऊ नंतर फोर फायझार ट्वेंटी रिमाइंडर आपल्याला मिळालेला आहे मीन्स डिव्हायडेशनची जी प्रोसेस आहे ही टर्मिनेट झालेली आहे म्हणजे डिव्हायडेशनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे मीन्स थ्री अपॉन फोर म्हणजे आन्सर किती आहे आपलं झिरो पॉईंट सेवन फाईव्ह नंतरचा प्रॉब्लेम बघू एट अपॉन एलेवन एट डिवाईड बाय एलेवन एट मीन्स एट पॉईंट झिरो झिरो आपण लिहू शकतो तर एलेवन एटपेक्षा मोठा आहे म्हणून पहिल्यांदा झिरोचा भाग देऊया रिमाइंडर इज एट देसिमल पॉईंटच्या नंतरचा झिरो खाली घेत आहे या ठिकाणी येईल डेसिमल पॉईंट आता कितीचा भाग जाईल एलेवन सेवन जार सेवन्टी सेवन वॉट इज रिमाइंडर रिमाइंडर इज थ्री अगेन राईट झिरो आता कितीचा भाग जाईल बघूया एलेवन टू झार ट्वेंटी टू वॉट इज रिमाइंडर रिमाइंडर इज एट अगेन राईट झिरो एलेवन सेवन जार सेवन्टी सेवन अगेन रिमाइंडर इज थ्री अगेन राइट झिरो सेवन टू झार सेवन ट्वेंटी टू रिमाइंडर इज पा या ठिकाणी आपली जी प्रोसेस आहे ही या ठिकाणी स्टॉप झालेली नाही म्हणून याला आपण म्हणून नॉन टर्मिनेटेड किंवा दुसरा वर्ड आहे रिकरिंग तर अशा फॉर्मला आपण म्हणतो रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि रिकरिंग आहे रिपीट होत आहे ही जी प्रोसेस आहे ही रिपीट होत आहे आणि ठराविक नंबर्स हे रिपीट होत आहेत तर या ठिकाणी आपला ॲन्सर किती आला एट अपॉन एलेवन इक्वल टू काय आलं झिरो पॉईंट सेवन टू सेवन टू पुन्हा सेवन टू येतील आणि अशा प्रकारे हे नंबर्स येत राहतील आता आपण याला शॉर्टमध्ये काय लिहू शकू झिरो पॉईंट सेवन टू पहा या ठिकाणी ही जी पेअरच्या पेअर पूर्ण रिपीट होताना दिसते म्हणजेच आपल्याला सेवन टू या दोघां मिळून बार द्यावा लागेल तर पहा आपण डेसिमल फॉर्म याचे आपण दोन प्रकारे येतात हे लक्षात आलं आहे आपल्या पहिल्यांदा काय झालं या ठिकाणी डिव्हायडेशनची प्रोसेस स्टॉप झाली मीन्स टर्मिनेट झाली या ठिकाणी हा झाला टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर या ठिकाणी काय झालेलं आहे नॉन टर्मिनेट झाली आहे रिकरिंग झाली आहे एकच नंबर एकच डिजिट तर्मिनेट हा रिपीट होत आहे म्हणून याला म्हणू आपण नॉन टर्मिनेटिंग हा झाला टर्मिनेटेड टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म आणि नंतर या ठिकाणी काय झालेलं आहे सिक्स सिक्स हा रिपीट होत आहे त्या ठिकाणी डिव्हायडेशनची प्रोसेस रिपीट झालेली टर्मिनेट झालेली नाही आहे म्हणून आपण याला म्हणू नॉन टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म नॉन टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म या ठिकाणी सिक्स हा डिजिट रिपीट होत आहे नॉन टर्मिनेट तर आहे पण सिक्स हा डिजिट रिपीट होताना दिसतो मीन्स याला आपण रिकरिंग फॉर्म असं सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी सुद्धा नॉन टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म या ठिकाणी मात्र काय दिसते आपल्याला डिवायडेशनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे इकडे कोणते नंबर्स आलेली नाही आहे रिमाइंडर झिरो मिळाला होता आपल्याला म्हणून हा झाला टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म या ठिकाणी सेवन टू झिरो एट अपॉन एलेवन इक्वल टू झिरो पॉईंट सेवन टू या ठिकाणी सेवन टू ही जी पेअर आहे ही आपल्याला रिपीट होताना दिसते म्हणजेच आपल्याला याचा ॲन्सर लिहावा लागेल झिरो पॉईंट सेवन टू या ठिकाणीसुद्धा डिवायडेशनची प्रोसेस स्टॉप झालेली नाही आहे म्हणजेच काय झालं नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म पण या ठिकाणी सेवन टू हा रिपीट होत आहे म्हणजेच हा आहे रिकरिंग तर काही नंबर्स असे असतात की आपण डिवायडेशनची प्रोसेस करतच राहतो त्या ठिकाणी प्रोसेस स्टॉप होतच नाही आणि एखादा नंबर पण किंवा पूर्ण ग्रुप जो असेल नंबरचा हा पण रिपीट होत नाही आणि म्हणजे डिवायडेशनची प्रोसेस थांबतही नाही आणि कोणतेच नंबर किंवा नंबरचं ग्रुपसुद्धा रिपीट होत नाही तर अशा प्रकारचेसुद्धा काही नंबर्स असतात तर त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो तर हे इरॅशनल नंबर आपण निश्चितच पुढच्या भागात बघूया आता आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल टर्मिनेटेड डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटेड डेसिमल फॉर्मची तर त्यासाठी आपण आपल्या पुस्तकातील प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री हा बघू